इतिहासाची साक्ष सांगती इथल्या सागर लहरी साग मनाची लाट सुखाची नमस्कार रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ. औरंगाबाद येथे महबूब इब्राहिम शेख या नावाने सिडको पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला रविवारी माझ्या प्रत्येक पत्रकार मित्राने दिली आणि त्याच्यावर शेख महबूब इब्राहिम राहणार शिरूर कासार जिल्हा बीड असा उल्लेख होता. ते वाचल्याच्या नंतर मी संबंधित पोलीस स्टेशनच्या PI ला फोन केला आणि आपल्या पोलीस स्टेशनला असा गुन्हा दाखल झाला आहे आणि ह्या नावाचा आरोपी आहे आणि जर हे खरं असेल तर शिरूर कासारमध्ये महबूब इब्राहिम शेख नावाचा मी सोडता दुसरा कोणीही माणूस नाही असं मी स्वतःहून तिथल्या PI ला सांगितलं. तर त्यांनी सांगितलं आम्ही सकाळी याच्यावर बोलतो, आमच्या तपास अधिकारी मॅडम बोलतील. त्याच्यावर मी परत तपास अधिकारी मॅडमशी बोललो आणि त्यांना सांगितलं की मॅडम याची चौकशी करा, नेमका हा महबूब इब्राहिम शेख कोण आहे, कारण तुम्ही जो पत्ता दिलाय त्या पत्त्यावर महबूब इब्राहिम शेख राहणार शिरूर हा मीच आहे, दुसरा कुणीही नाही. आणि ज्या महिलेंनी हा आरोप केलाय त्या महिलेला मी माझ्या आयुष्यात काळं एका गोरं पाहिलं नाही, त्यांच्याशी मी कधी फोनवर बोललो नाही. माझे सगळे मोबाईलचे CDR काढा, कॉल रेकॉर्ड काढा, त्या महिलेशी माझा कसलाही संबंध नाही. आणि गरज पडली तर मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, कारण राजकारण करत असताना एखादा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा जर राजकारणात काम करत असताना कुठंतरी एखाद्या पदावर जातो आणि त्याचं राजकीय आयुष्य अशा खोट्या नाट्या केसेसने जर उद्ध्वस्त करायचा प्रकार होत असला तर हा दुर्दैवी प्रकार आहे, असा होता कामा नये. मी जर दोषी असलो तर मला याच्यात मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, परंतु याच्यात माझा कसलाही संबंध नसताना फक्त राजकीय द्वेषापोटी हे कुणी केलंय का हे देखील पोलिसांनी तपासलं पाहिजे. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. ती फिर्याद मी वाचली, त्या फिर्यादीमध्ये जे उल्लेख करण्यात आला 10 तारखेला त्या महिलेला फ्लॅटवर बोलवलं गेलं महबूब शेख या नावाच्या इस्माने, तर 10 तारखेला मी स्वतः इथं राष्ट्रवादी भवनला मुंबईमध्ये होतो, मंत्रालय परिसरात होतो. 10-11 या पूर्ण दिवस 9-10-11 ह्या तिन्ही दिवस मी मुंबईत होतो. 14 तारखेला त्यांनी त्या फिर्यादीमध्ये सांगितलं की त्यांच्यावर अतिप्रसंग झाला, तर 14-11 मला वाटतं लक्ष्मीपूजन होतं, दिवाळीचा तो दिवस होता. आणि त्या दिवशी मी माझ्या गावाकडे होतो. सकाळी आम्ही एक पिठाच्या गिरणीचं वाटप रोहित दादा पवार आणि आजबे काका यांच्या वाढदिवसाचं केलं. त्यानंतर दुपारी आम्ही सिद्धेश्वर संस्थानचे महंत विवेकानंद शास्त्री महाराज यांच्या सिद्धेश्वर संस्थानावर जाऊन त्या ठिकाणी महाराजांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला. त्यानंतर संध्याकाळी मी सर्व शहरातल्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी भेटत होतो. माझे कॉलेजचे गुरुजी महारुद्र डोंगरे सर गेल्या 12 वर्षापासून लक्ष्मीपूजनाचं जेवण हे रात्रीचं जेवण मी त्यांच्याकडं जाऊन करत असतो आणि रमजान ईदला ते सहकुटुंब माझ्याकडं येत असतात. हे आमचा 12 वर्षापासूनचा संबंध आहे. तर त्या दिवशी रात्री 8 ते 9 या वेळेत मी त्यांच्या घरी त्या ठिकाणी जेवण करत होतो. त्यांच्या सगळ्या कुटुंबाला ते गोष्ट माहीत आहे. मी अनेक व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी दिलीप जायबाई शिक्षक असतील त्यांच्या घरी भेटलो, अनुरणखाब असतील त्यांच्या दुकानाला भेट दिली, या सर्व व्यापाऱ्यांना 14 तारखेला मी शिरूडला भेटलो. हे सगळं असताना माझे टावर लोकेशन काढा, माझे कॉल डिटेल काढा, पण कृपा करून असे खोटारडे आरोप ज्याच्यात काही तथ्य नाही असे आरोप करून एखाद्याचं जीवन कृपा करून उद्ध्वस्त करू नका. राजकारण करायचं जर कुणाला असेल तर त्याला अनेक गोष्टी आहेत, पण कृपा करून एखाद्याचं आयुष्य तुम्ही अशा खोट्या आरोपांनी उद्ध्वस्त करू नका. ही मला हात जोडून विनंती करायची आणि पोलिसांना मला विनंती करायची, माझी नार्को टेस्ट करा, तो महबूब शेख कोण आहे ते शोधा. मी असेल तर तुम्ही मला द्याल ती शिक्षा, मला मान्य, पण याच्यात जर कुणी जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी, माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठी जर हेतू परस्पर कुणी जर करत असेल तर त्याचा देखील शोध आपण घेतला पाहिजे. त्या महिलेची देखील नार्को टेस्ट केली पाहिजे आणि त्या महिलेचा बोलवता धनी कोण हे देखील लोकांच्या समोर आलं पाहिजे. शेवटी राजकारण हे जर एवढ्या खालच्या पातळीला जाणार असेल तर मला वाटतं हा एक चुकीचा पायंडा
राजकारणामध्ये पडता कामा नये. विरोधी पक्षाने देखील संपूर्ण प्रकरणाची व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, माझे कॉल डिटेल्स काढा, माझा CDR काढा, त्या दिवशीचे माझे सगळे टावर लोकेशन काढा जे फिर्यादीत आहेत. त्या दिवशी जर महबूब शेख आणि त्या महिलेचं कधी जर साधं फोनवर संभाषण झालं असेल, मेसेजवर बोलणं झालं असेल, तर मी या प्रेसच्या माध्यमातून सांगतो महबूब शेख फासावर जायला तयार आहे. पण कृपा करून कुणाचं आयुष्य तुम्ही असं उद्ध्वस्त करू नका. एखाद्याने राजकीय आयुष्यात काम करताना काही जर संबंध असताना फक्त सत्य काय असतं आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि एखाद्या सच्च्या पदाधिकाऱ्याला अशा पद्धतीचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा सच्चाई ही तोंडात नव्हे तर अश्रूंच्या रूपाने आपल्या सर्वांच्या समोर येते. महबूबच्या सोबत आम्ही सर्व पक्षातले लोक आहोत. त्याच्यावर झालेला हा आघात हा राजकीय सूडबुद्धीने झाला आहे असा आमचा सर्वांचा आत्तापर्यंतचा निकष आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तपास यंत्रणेला पोलीस यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करून खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. हा जर गुन्हा खोटा असेल, जाणून बुजून पक्षाला सरकारला बदनाम करण्यासाठी आणि महबूबसारख्या एका अल्पसंख्याक समाजातल्या तरुणाला राजकारणात रोखण्यासाठी हा जर षड्यंत्र असेल तर त्याच्या संदर्भात देखील योग्य खबरदारी पक्ष म्हणून आम्ही घेऊ. याच्यानंतर थोडं दिल्लीचा विषय घेतो मी. अजून काय बोलायचं तुम्हाला? काय बोलायचं, काय विचारायचं तुम्हाला ह्या प्रश्नावर? मला असं वाटतं, मी पोलिसांना विनंती करतो आणि माझे हात जोडून विनंती पोलिसांना की असा प्रकार जर खरा असेल तर कठोर शासन व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने जर कुणी राजकारण याच्यात करत असेल तर हे देखील शोधलं पाहिजे की कुणाच्या पोटात सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मुलं हे कुणाच्या डोळ्यात चालतात आणि याच्यामागं कोण आहे, ह्यांचा बोलावता धनी कोण आहे, हे देखील पोलिसांनी शोधलं पाहिजे. मला विनंती करायची त्यांना की तुम्ही ह्या प्रकरणाचा छडा लावा, नाहीतर उद्या हे आरोपाचं सत्र सुरू होईल आणि कुणीही सामान्य कुटुंबातली पोरं हे राजकारणात पुढे येऊ शकणार नाही. त्यांना म्हणून याच्यामागं कोण आहे हे पोलिसांनी शोधलं पाहिजे. मी कधीही माझी नारकू करून घ्यायला तयार आहे, कधीही. पण ह्याच्यामागं ह्याचा बोलविता धनी ह्या महिलेचा कोण आहे, तो महबूब इब्राहिम शेख कोण, आणि ह्याच्यामागं काय षडयंत्र हे पोलिसांनी याच्यात शेवटपर्यंत गेलं पाहिजे.